growth of an individual or an organization is incomplete if the society around it does not grow. Shri Shivaji Rao Bapu Nagavde. कमी पर्जन्य छायेच्या श्रीगोंदे परिसरात शेतीच्या विकासाला मर्यादा होत्या. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शिवाजीराव नागवडे अर्थात बापूंनी कंबर कसली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी शुगर येथे डहाणूकर या उद्योगपतींचा खाजगी साखर कारखाना होता. शेतकऱ्यांची जमीन 30 ते 60 रुपये एकर प्रमाणे खंडाने घेऊन त्यात ऊस पिकवून कारखाना चालवला जात होता. सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे हाल पाहून बापू आणि सहकारी कार्यकर्त्यांनी दुसरा कारखाना उभारण्याच्या हालचाली चालू केल्या. शासनाने साखर कारखान्यास परवानगी नाकारली. तालुक्यातील बंद असलेला खाजगी साखर कारखाना विकत घ्या आणि तो चालवा असं प्रशासनानं सांगितलं. लायसन्सच्या अडचणींमुळे 1965 साली 17 लाख रुपयांना जुना कारखाना बंगले आणि जमिनी सकट विकत घेतला गेला. शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना व्हावा हा बापूंचा उद्देश. श्रीयुत शिवाजीराव नागवडे, श्रीयुत बाबूराव बापूजी तनपुरे, श्रीयुत आबासाहेब निंबाळकर, श्रीयुत खासेराव तथा काका वाबळे, श्रीयुत शिवराम तथा अण्णा पाचपुते, श्रीयुत आबासाहेब लगड, श्रीयुत रंगनाथ पंधरकर, श्रीयुत संपतराव पतिंगराव जामदार आणि असंख्य शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून 1969 साली श्रीगोंदे तालुक्याच्या लिंपणगाव शिवारात ढोकराईच्या माळावर श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना उभा राहिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही इथली परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वेड्या बाभळींमध्ये आच्छादलेले तालुक्याला जोडणारे मुख्य रस्ते, पावसाच्या भरवशावर पिकणारी शेती, घासलेटच्या दिव्यावर रात्र काढणारी गावे, अशा परिस्थितीमध्ये जगणाऱ्या माणसांना आशेचा किरण दाखवला तो श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याने. सरकार दरबारी संघर्ष करत शिवाजीराव नागवडे अर्थात बापूंनी सहकाऱ्यांच्या मदतीने कुकडी पाट पाणी परिषद घेऊन घोड कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्यात आणलं. घोड कुकडी सीनेच्या पाण्याने तालुक्यातील बहुतांशी जमीन ओलिताखाली आली असल्याने इतर तालुक्यांच्या मानाने आज दुष्काळाचे चटके श्रीगोंदा तालुक्याला कमी बसतात. साखर कारखान्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळला आणि त्यातूनच त्याच्या दारी सुबत्ता आली. नागवडे बापूंनी जो कारखाना स्थापन केला त्या कारखाना स्थापन केल्यामुळे पंचकृषीतील सर्व लोकांना चांगल्या पद्धतीत जीवन जगता आलं आणि पेमेंट हे वेळेवर येत असल्यामुळं सगळ्यांची प्रगती झाली आणि आमची पण प्रगती झाली. आम्हाला वेळेत पेमेंट मिळाल्यामुळं आमच्या मुलांचं शिक्षण घेता आलं, आम्हाला बंगला बांधता आला, शेती घेता आली. 50 वर्ष झाले आम्ही ऊस या कारखान्याला देतोय आणि कारखान्यात आमच्या काही तोटा होत नाही, काय नाही काय नाही, व्यवस्थित चाललेलं आहे आमचं. कारखान्यामुळं आमचे पुरं ते शिकायला आम्हाला मदत होती, कारखान्याने आमचं चांगलं केलंय. कारखान्याने शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि मजुरांच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांचं मार्गदर्शन घेत सर्व संचालक मंडळ यांच्या साथीने आणि सभासदांच्या विश्वासास पात्र ठरत 2002 साली राजेंद्रदादा नागवडे यांनी कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्र स्वीकारली. पारंपरिक तंत्रज्ञानाला त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. आज कारखान्याची मशिनरी अत्याधुनिक आणि स्वयंचलित असून गाळप क्षमता 4500 मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आली.
कारखान्यात एकूण 5 प्रोसेसिंग मिल्स आहेत. साखर उतारा वाढवून जास्तीत जास्त रस काढण्यासाठी अत्याधुनिक GRPF यंत्रणा आणि डिकेंटर यंत्रणा कार्यरत आहे. उसाचा चोथा म्हणजे बगॅस बॉयलरसाठी इंधन म्हणून वापरला जातो. कारखान्याने 2019 मध्ये 26 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प इथे सुरू केला आहे. कारखान्यासाठी लागणारी वीज वापरून शिल्लक राहिलेली 16 मेगावॅट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस वितरित करण्यात येते. कारखान्याने 1985 ला डिस्टिलरी युनिटची उभारणी केली. आसवनी प्रकल्पाची दैनिक क्षमता 30,000 लिटर प्रतिदिन आहे. आसवनी प्रकल्पातून रेक्टिफाईड स्पिरिट, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, बायोगॅसचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर आसवनीने डिस्टलरीच्या स्पेंट वॉशची मात्रा कमी करण्याकरिता MEE आणि CPU हे 2 युनिट उभारले आहेत. सद्यस्थितीमध्ये 60,000 लिटर क्षमतेचा इथेनॉल तयार करण्याच्या प्रकल्पाची उभारणी चालू आहे. साखर साठवणुकीसाठी कारखान्याने 8 गोडाऊन उभारली आहेत. साखर पोती भरण्यासाठी कारखान्याने आधुनिक सायलो यंत्रणा बसवली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने रसाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. कारखान्यातून S30, SS30 आणि M30 या ग्रेडची साखर उत्पादित केली जाते. ऊस शेतीला कारखान्याकडून नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली जाते. दर एकरी ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध विकास योजना सुरू आहेत. भविष्यात कारखाना सभासदांना ऊस रोपांचा पुरवठा करणार आहे. कारखाना एक परिवार म्हणून शेतकरी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतो. कारखान्यातील सर्वच विभागांचं कामकाज पूर्णपणे संगणकीय करून अत्याधुनिक सुलभ प्रणालींचा वापर करण्यात येतो. कारखान्यात ऊस गाळपाची यंत्रणा अद्ययावत आहे. उसाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर आधुनिक ERP द्वारे घेतले जाते. तसेच कारखान्याने पाणी साठवणुकीसाठी 13 कोटी लिटरची 4 छोटी आणि 2 मोठी शेततळी आणि परिसरात पाण्याची खाण यांची उभारणी केली आहे. घोड, कुकडी, विसापूर आणि सीना प्रकल्पातून हक्काचं पाणी उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी सर्व स्तरावर प्रयत्न केले आहेत. नागाडू कारखान्याबद्दल उसाचं बोलायचं जर झालं तर वजनाच्या बाबतीत एकदम गॅरंटेड असा कारखाना आहे. दुष्काळामुळे जर काही अडचण आली, ऊस समजा वाढला नाही किंवा काही ऊसाला पाणी कमी पडलं, तर जास्त कमी उंचीचा ऊस असला तरी कारखाना आमचा नेतो, काही अडचण येऊन देत नाही आणि त्याचं पुरेपूर आम्हाला मोबदला देतो. आणि इथून पुढे राजेंद्र दादांनी बापू गेल्यानंतर पारदर्शकता खूप चालू व्यवस्थित ठेवली, आमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि इथून पुढेही त्या ठिकाणी ते ठेवतील. कारखान्याने 1980 साली श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करत श्रीगोंदे शहरात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि तालुक्यातील इतर भागात 8 माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालये सुरू केली. आज हजारो विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. शिक्षणासाठी मुंबई पुणे जाण्याची अजिबात गरज पडली नाही, कारण उच्च दर्जाचे तंत्र शिक्षण मला श्रीगोंदे शहरात राहूनच घेता आले. 1982 साली महाराष्ट्रातलं पहिलं खासगी तंत्रनिकेतन इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी शुगर इथे सुरू करण्यात आलं. आज तिथे शिकलेले विद्यार्थी जागतिक आणि देश पातळीवर उच्च पदावर कार्यरत आहेत. दुष्काळात जलसंधारणाची मोठी कामे कारखान्याने श्रीगोंदा तालुक्याच्या ग्रामीण भागात केली आहे. दुष्काळी परिस्थितीत बंधारे दुरुस्ती, ओढे नाले सफाई आणि त्यांच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागात भरीव निधी दिला गेला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी JCB मशीनसह इतर साधनांचा वेळोवेळी पुरवठा करण्यात आला आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबिरे, जातीवंत बेणे पुरवठा, आरोग्य शिबिरे, सामुदायिक विवाह सोहळा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य, अशी अनेक समाजोपयोगी कामे कारखान्याच्या मार्फत केली जातात. पूर्वी रस्ते खराब होते, आता व्यवस्थित रस्ते झाले कारखान्यामुळे.
आणि बापूंचे बापून व्यवस्थित रस्ते करून घेतले, त्याच्यामुळे ऊस टायमाला जातो. इरिगेशनचं पाणी बापूंच्यामुळं आलं, लाईटची व्यवस्था चांगली झाली, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या शेतीची प्रगती करता आली. जी काही सध्या जागतिक स्तरावर आपण कोविड महामारी पाहतोय, त्या काळामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं ऑक्सिजन बेडची आवश्यकता होते. जी काही ग्रामीण रुग्णालयासाठी आपल्याला आवश्यक असणारी कदाचित नगर जिल्ह्यामधली पहिली सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम अत्यंत सुसज्ज अशा स्वरूपामध्ये आम्हाला उपलब्ध करून दिली. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचं जे काही गर्ल्स हॉस्टेल आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला 300 बेडसाठी कोविड केअर सेंटर आणि 50 बेडकरिता आम्हाला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी 50 बेडची सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम बोलता क्षणीच उपलब्ध करून दिली. ते सुद्धा आम्हाला अत्यंत फायदेशीर ठरली आणि त्या विद्यालयामध्ये किंवा त्या कोविड सेंटरमध्ये एक अभिमानाने सांगता येईल की आम्हाला 20-22 स्कोअर असणारे रुग्णसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बरे करू शकलो. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आमच्या फॅमिलीमध्ये जवळजवळ नाही म्हणता म्हणता म्हणजे जवळजवळ 10 ते 12 लोकांना कोरोना झाला होता. 10-12 पेशंटला जर दुसऱ्या दवाखान्यामध्ये न्यायचे असेल तर खूप आम्हाला खर्च पडला असता, परंतु दादांच्या या कोविड सेंटरमुळे आम्हाला त्याची खूप मदत झाली. कधी काळी दुष्काळग्रस्त असलेल्या श्रीगोंदा तालुका परिसरात नागवडे साखर कारखान्यानं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाचं आणि पर्यावरण विकासाचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललंय. सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदे तालुक्याच्या विकासाचा राजमार्ग ठरला आहे. कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे, सर्व संचालक मंडळ, आज सर्व सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत बापूंचा सहकारातून समृद्धीचा वारसा समर्थपणे चालवत आहे. आदरणीय शिवाजीराव नागवडे यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करून या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणानं आम्ही कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, त्याचबरोबर इतर विकासात्मक कामं असतील, या सर्व कामामध्ये पुढाकार घेऊन या तालुक्याचं नंदनवन आम्ही 100% या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा, सहकाराला नवी दिशा देणारा, पर्यावरण विकासाचा, साखर कारखानदारीला नवा आयाम देणारा, महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारा, विकासाचा, प्रगतीचा, उन्नतीचा मंत्र सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना.